तुम्हाला एकट्याच्या जीवावर सरकार फॉर्म करताना जे अडचण असते त्याला तुम्हाला अशा काही जणांना आपत धर्म म्हणून स्वीकारावं लागतं, पण तुम्ही तुमचा अजेंडा न सोडता करायला लागतो. ओके, आम्ही आमचा अजेंडा सोडलेला आहे. म्हणजे मी कुराण मराठीमध्ये आणलं आहे आणि वाचलं आहे. त्याच्यामध्ये कुठे हे लिहिलेलं नाही आहे की अजान ही माईक म्हणून द्यायला पाहिजे. सार्वजनिक स्थळ रेल्वे स्टेशनवर जर तुम्ही नमाज पडायला आलात तर विरोध होणारच ना. अच्छा, हिंदूंनी त्यांची उपासना पद्धती सांभाळावी, मुसलमानांनी त्यांची उपासना पद्धती सांभाळावी. या हसन मुश्रीफांना अटक करण्यासाठी ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी गेलेले होते, तेच हसन मुश्रीफ आज प्रचारामध्ये तुमच्या मांडीला आणून बसतात. लोकांना हे दृश्य कसं वाटेल की काय बघा, काय नक्की भाजपनं काय करून ठेवलं आहे सगळं हे, आणि कशासाठी करत आहे भाजप हे? न्यायालय, ईडी, इन्कम टॅक्स या सगळ्या स्वायत्त रचना आहेत, आणि त्यामुळे कोणावरचेही केसेस काढून घेतल्या आणि क्लीन शीट दिली वगैरे आपले पॉलिटिकल वर्ड्स आहेत. त्या ऑफिसमध्ये जाऊन चौकशी केली ते म्हणतात की असलं काही झालेलं नाही, हे परसेप्शन क्रिएट करण्यापर्यंत असतो. पण दुसऱ्या बाजूने तुम्हाला एखादी गोष्ट साध्य करत असताना काही आपद्धर्मही असतो. ज्या आपद्धर्मामध्ये तुम्हाला तुम्ही जे काही दोषारोपण केलं, तुम्ही ज्या प्रकारच्या गोष्टींसाठी आग्रह झाला ते न सोडता जर समोरचा माणूस जर तुमच्याबरोबर यायला तयार असेल आणि तो तुमची ध्येय धोरणं पाडणार असेल तर तुम्ही त्याला बरोबर घेतलं पाहिजे. शेवटी देशामध्ये वर्षानुवर्ष मोदीजींनंतर बदललं, एकत्र येण्याचंच राजकारण झालं. अटलजींनासुद्धा 24 पक्षांना बरोबर घ्यावं लागलं. महाराष्ट्रामध्ये कधीच एका पक्षाला स्वतःचं सरकार बनवता आलं नाही. बरोबर, 80 काँग्रेस कधी गेली नाही, 70 एकदा मला वाटतं 73 पवारसाहेब कधी गेले नाही, 70 म्हणजे 73 शिवसेना कधी गेली नाही, आणि BJP पण कधी गेली. पहिल्यांदा महाराष्ट्रात असं झालं की BJP ब्रँडेड कमळावर 122 जागा मिळाल्या, आणि नंतर सगळी दगाफटका होऊन सुद्धा सगळा दगाफटका झाला, 105 आम्ही थांबलो पण 100 खाली आलो नाही. ओके, पण त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारण देशाच्या राजकारणामध्ये तुम्हाला एकट्याच्या जीवावर सरकार फॉर्म करताना जेव्हा अडचण असते त्याला तुम्हाला अशा काही जणांना आपत धर्म म्हणून स्वीकारावं लागतं, पण तुम्ही तुमचा अजेंडा न सोडता करायला लागतो. आम्ही आमचा अजेंडा सोडलेला नाही. त्यांनी पण त्यांचा धर्मनिरपेक्षता अजेंडा सोडलेला नाही आहे राष्ट्रवादीचा. ठीक आहे ना, ज्याला आपण कॉमन मिनिमम प्रोग्राम म्हणतो तो असू शकतो ना, असू शकतो. आमचं आणि अजून खूप काळ जायचं ना, आम्ही त्यांची धर्मनिरपेक्षतेची जी व्याख्या आहे, मग ह्या देशाची घटना धर्मनिरपेक्षता आहे. धर्मनिरपेक्षतेचा अर्थ असा आहे की माझ्या धर्माबरोबर इतर धर्माचाही आदर करणं, माझ्या उपासना पद्धतीबरोबर इतर उपासना पद्धतीचा आदर करणं, माझीच उपासना पद्धती परमेश्वराला नेणार असं नाही, तर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला मार्गदर्शन करताना शेवटी काय म्हटलं, मार्गदर्शन केलं ते बाबा तुझं ठरव. हे स्वातंत्र्य आमच्या धर्मात आहे. आमच्या धर्मामध्ये गणपतीलाही पूजणारा म्हणतो की मी स्वर्गात जाणार आहे आणि एखाद्या देवीला पूजणारा म्हणतो. असं तुमच्या धर्मात चालतं का? तुमच्या धर्माने असं सांगितलं की हा एकच मार्ग आहे बाबा, इथपर्यंतही चालेल का, तर तुम्ही त्याचे अनुयायी वाढवा, याच्या व्यतिरिक्त जे आहे ते काफीर, असं तुम्ही म्हटलं नाही का? असं तुमचा व्यवहार झाला नाही का? धर्मनिरपेक्षता म्हणजे म्हणजे मग छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या धर्मांचा आदर केला ना, सगळ्यांना मस्जिदीला जागा दिल्या, अग्यारीला जागा दिल्या, सगळं केलं. ओके, पण उद्या तुम्ही म्हणणार की तुमच्या उपासना पद्धतीने तुम्ही स्वर्ग गाठू शकणार नाही, तुम्ही तुमची उपासनामध्ये बंद नाही की तुमची वंदिरा तोडो तोडली नाही का, देव आमच्या नदीत फेकले गेले नाही का, तुमचा देव नाही, अरे वा मला माझा देव वाटतो नाही योग्य, तर तुझं तुझ्या मस्जिदीकडे आलो आहे का मी? त्यामुळे या देशामध्ये ज्या वेळेला हिंदू मस्जिदमध्ये नमाज पडायला विरोध करणार नाही, भोंगी लावण्याची आवश्यकता नाही. अच्छा, कशासाठी भोंगी लावतो आपण? म्हणजे मी कुराण मराठीमध्ये आणलं आहे आणि वाचलं आहे. त्याच्यामध्ये कुठे हे लिहिलेलं नाही आहे की अजान ही माईक म्हणून द्यायला पाहिजे. हां, तर मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या मस्जिदमध्ये, तुम्ही जर सार्वजनिक स्थळ रेल्वे स्टेशनवर जर तुम्ही नमाज पडायला आलात तर विरोध होणारच ना. अच्छा, हिंदूंनी त्यांची उपासना पद्धती सांभाळावी, मुसलमानांनी त्यांची उपासना पद्धती सांभाळावी. कम्पॅरेटिवली अलीकडच्या काळात ख्रिश्चनांचा आणि परंपरा हिंदूंचा क्लॅश होतो आहे का? दिसत तर नाही तसं नाही, त्याचं कारण
ते त्यांच्या त्यांच्या चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करतात, तुम्हाला कळत पण नाही. तुम्ही जर पहाटे 4 सुरू केलं आणि सगळ्यांना त्यांना ऐकायचं नाही आहे, त्यांना त्यांचं भजन ऐकायचं ना, तर मला असं वाटतं की त्या धर्मनिरपेक्षता नावाचा राष्ट्रवादीने जो अजेंडा सोडला नाही, तो अजेंडा ह्या धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येत आम्हालाही चालणार आहे.